तर जालन्यात महाविकास आघाडीच्या सभेवर देखील पावसाचं सावट बघायला मिळतंय. उद्धव ठाकरे हे या सभेला जाणार नाहीत. अवकाळी पावसामुळे उद्धव ठाकरे यांनी सभेला न जाण्याचा निर्णय घेतलाय अशी माहिती मिळते आहे. तर हवामानात अचानक मोठा बदल झालेला आहे. अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळे या पावसाचा परिणाम नेत्यांच्या सभांवर झाला असल्याचं आपल्याला बघायला मिळतोय. जालन्यात आता महाविकास आघाडीच्या सभेवर पावसाचं सावट आहे. पुण्यात राज ठाकरे यांची सभा होणार होती, ती सभा देखील त्या संदर्भात काही अधिकृत अपडेट मिळालेली नाही आहे. मात्र वडगाव शहरीमध्ये शरद पवार यांची जी सभा होणार होती ती रद्द झालेली आहे. जालन्यामध्ये उद्धव ठाकरे हे सभा घेणार होते मात्र तीही सभा रद्द झालेली आहे. शिवाय फडणवीसांच्या सभेवर देखील पावसाचं सावट बघायला मिळत आहे. पिंपरी चिंचवड या ठिकाणी फडणवीसांची ही सभा होणार होती. तर आपण बघतोय सभास्थळी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. पिंपरी चिंचवड ज्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस हे सभा घेणार होते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असल्याचं आपण बघतोय. सभास्थळी संपूर्ण पाणी साचलेलं आहे. या ठिकाणी या सभेची तयारी पूर्ण झालेली होती मात्र अचानक पाऊस आलेला आहे आणि त्यामुळे या सभेवर देखील पावसाचं सावट बघायला मिळत आहे. पण त्यामुळे या सभेसंदर्भात ही सभा आज होणार किंवा नाही या संदर्भात अजून तरी अधिकृत माहिती मिळाली नाही आहे. मात्र या सभेवर सध्या पावसाचं सावट दिसतंय आणि पुण्यात अजूनही पाऊस बरसतोय. त्यामुळे आता या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असल्याचं आपण बघतोय. या दृश्यांमध्ये आपण बघतोय पिंपरी चिंचवड परिसरामध्ये आज संध्याकाळी फडणवीसांच्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असल्याचं आपण पाहतोय. सभास्थळी हे पाणी साचलेलं आहे. ज्या ठिकाणी आसन व्यवस्था करण्यात आलेली होती खुर्च्या ठेवण्यात आलेल्या होत्या त्या संपूर्ण मैदानावर सध्या पाणी साचलंय.